नमस्कार, मी प्रमिला मस्के जनाधन न्यूज 24 मध्ये आपलं हार्दिक स्वागत करीत आहे. पाहत आजच्या विशेष घडामोडी. शेडगाव सोसायटीवर शेंडे, रसाळ्यांचा दणदणीत विजय. श्रीगोंदा तालुक्याचे लक्ष लागलेल्या शेडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत शेंडे, रसाळ यांच्या पॅनलमधील 13 पैकी 11 जणांना भरघोस मतांनी सभासदांनी निवडून दिले, तर 2 जण अगोदरच बिनविरोध निवडून आणत विजय मिळवला. श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या 13 जागेसाठी लागलेल्या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधून घेतले होते. त्या निवडणुकीसाठी मतदान पार पडले. मतदान झाल्यानंतर मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर शेंडे व रसाळ गटाच्या सर्व उमेदवारांना सभासदांनी भरघोस मतांनी निवडून आणत विजयाची माळ घातली. यामध्ये सर्वसाधारण कर्जदार प्रतिनिधीमध्ये रसाळ लक्ष्मण निवृत्ती 276, भोपळे अमोल बाळासाहेब 272, शेंडे राजेंद्र गुंडीबा 269, भदे हौसराव भानुदास 268, भुजबळ जगन्नाथ गेणू 261, धेंडे सीताराम बाबू 250, बेलेकर किसन कोंडीबा 245, गोरे सखाराम ज्ञानदेव 240, महिला प्रतिनिधीमध्ये भदे सीताबाई रोहिदास 284, रसाळ सुरेखा मारुती 261, तर इतर मागासवर्ग प्रतिनिधीमध्ये राऊत दत्तात्रय किसन 252 मताने निवडून आले, तर अनुसूचित जाती जमातीमध्ये झेंडे उत्तम एकनाथ, तसेच भटक्या विमुक्त जाती जमातीमध्ये गोळकर संपत बयाजी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर सर्व विजयी उमेदवारांचे मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आले. मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली. विजयी उमेदवाराचे तालुक्यातील सर्वच नेत्यांनी अभिनंदन करत पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या. निवडणुकीत निर्णय अधिकारी म्हणून अभिमान थोरात व सहायक निवडणूक अधिकारी म्हणून अर्जुन वराळे यांनी काम पाहिले.